ಹೀಗೆ वर बघ ना, राग नको मानू पशा, नाहीतर म्हणशील ही आली मला खोलीच्या बाहेर काढलं. हाय काता, खोली झोपायला दिलं नाही म्हणून रडू आलोय. हे तर लहान पोराच्या वर झालं. खोलीसाठी नाही रडते मी. मग कशासाठी रडतोय? लक्षात काय, तुला त्या पलंगावर झोपायचं असेल ना, पण तो माझा आहे, तुला नाही मिळायचा. तुमचं सगळ्यांचं तिच्याशी जसं आधी वागणं होतं ना तसंच राहू द्या. त्याला काय सोनं नाही लागलं, त्यावर झोपण्यापेक्षा मी गावच्या पारावर जाऊन झोपीन. हा लागलं भांडायला, तरी म्हणलं एवढा भांडकुदळ माणूस शांत कसं काय बसला? अशी माणसं सुधरत नाही. तू काय कमी भांडतीस? आधी कुणी भांडायला सुरुवात केली? मला तुझ्याशी भांडायची काय हौस नाही. लय काम आहेत मला, मी जातो दुकानावर. हा जा जा, मी भी काय रिकामी नाही. हे धर. म्हणजे भाजीचा वास्तव मस्त सुटलाय. वय खोबऱ्याऐवजी शेंगदाण्याचं कूट टाकलंय. तो घेऊन सांग मला कसे झाले ते. आता तू केलाय म्हणल्यावर चांगलंच झालं असणार. अग हे तर नेहमी म्हणतात, अंजीच्या हाताला लय भारी चव आहे. वय का मग तू केलेली खीर, डोसे, मग पुरणपोळ्या लय आवडतात समद्यांना. आणि तू ते झटपट पिठलं बनवते ना, ते तर चाटून पुसून खातात समदे. या घरात मी एवढं काय काय बनवलंय? होय अग, अगं आत्ताच खोबऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या. प्रशांत भाऊजींनी ते एका दिवसात संपवल्या. तिने एकट्यानेच खाल्ल्या, वय बोला ना दिल्या. नाही म्हणजे त्याने बी खाल्ले की. तायडे हे समज मला कवा आठवणार ग? आठवल गांजे, हळूहळू समज आठवल. बर चल, भूका लागल्या असतील समद्यांना. अग पण दाजी यायच्यात ना अजून. अग ते आईनं सोडायला मावशीकडे गेलेत ना, ते तिथंच राहणार आहे, उद्या येतील. आपण घेऊया जेऊ, जा. बर मी समद्यांना बोलून आणते. हवनीला भी भूक लागली असेल, अंजी गेली तोवर तिचं ताट वाढून घेते. हे काय? आले का समदे? नाही, ओंकार भाऊजी म्हणले मी बोलवतो, पण हे ताट. मी म्हणलं समद्यांना ताट वाढूनच द्याव. अग तायडे समदे बसल्यावर वाढू की, आताच कशाला ताट भरलं? दे इकडं. नाही ते शेजारच्या राजूला ताट नेऊन द्यायचंय. पवारबाई बाहेर गेल्यात ना, त्या सांगून गेल्यात जेवणाचं ताट द्या त्याला म्हणून. तर तू बाकीच्यांची ताटं घे ना आणि वाढायला लाग, मी हे देऊन येते. Thank you.
शगुने जेवण झालं का? नाही तू आता आता जेवेन. अवनी अगं आवाज किती खोल गेला माहित हा? काही टेन्शन आहे का? अंजली बरी आहे ना? हो तू बरी आहे अंजू आता. मग तुले काही होतंय का? आवाज किती खोल गेला तुला? अगं काही नाही आहे तू असच ते. शबुले खरं सांगते ना मले? खरंच काही झालेलं ना? आवाज किती खोल गेलाय ग तुला? नाही आहे तू खरंच नाही काही झालंय. नक्की ना? तुम्ही नंतर बोलते तुझ्याशी, आधी जेवून घेते. हा अवनी घे, भूक लागली असेल ना? बहिणी लागली आहे भूक, पण एवढीही नाही लागली. बहिणी हल्ली वरणाच्या वासाने मळमळत मला. अग बाई हो का? मग मी घेऊन जाते, तू नको खाऊस. तुला काय खायचं मला सांग, मी बनवून आणते. नाही नकोय काही. बर हे बघ लोणचं बी आणलंय, आवडतं ना तुला? अवनी अग काय झालंय अशी गप गप का? भूक लागली असेल ना तुला? हे बघ माझी येळ माग पुढं झाली तरी तू पोटाची आबाळ करू नकोस. हं ते बघ तिकडं फळं सुका मेवा लाडूचा डब्बा समजा इकडे आणून ठेवले, भूक लागली की खात जा. हा बहिणी कशी भूक लागेल पण कस काही खावस वाटेल? आता समोर कितीही चांगलं जेवणाचं ताट आलं ना तरी घास घशाखाली नाही जाणार. बहिणी सगळ्यांबरोबर एकत्र खाल्लेली कांदा भाकरी सुद्धा पुरणाच्या पोळीपेक्षा गोड लागते. बहिणी बरोबर आहे तुझं, सगळ्यांबरोबर एकत्र जेवायची इतकी सवय झाली आहे ना आता मला. आता मी अशी एकटी बंद खोलीत कशी जेवू शकेन? अवनी अग कळतंय मला, पर बाळाचा विचार बी करायला पाहिजे ना. बहिणी सगळ्यांबरोबर नको, माझा तसा हट्टही नाहीये, पण किमान वैभव बरोबर जेवायला मिळू दे ना बहिणी. बरं ठीक आहे, मी सांगते वैभव भाऊजीला. पर तू तरास करून घेऊ नकोस, आंधळ उभी नकोस, काय आपलं बाळ रडकवायला नको काय? अगं बासरी किती वाढशील अंजे? तुम्हाला आवडते नाही बाजी म्हणून केली. अगं अंजे भाजी आवडते म्हणून काय आता अख्खं पातेलं खाऊ होय मी? अंजू वहिनी मला वाढगी. मला बी वाढकी भाजी. कशी झाली भाजी? चांगली झाली. मग अजून घे की? नाही नाही नको. अंजू वहिनी पशाला बी वाढ की. हा वय अंजे तू बी बस जेवायला, मी वाढते. नको ग तायडे, ह्यांचं झालं की मी बसते जेवायला. आलेच मी. आओ कोशिंबीर वाढू का तुम्हाला? नको नको कोशिंबीर नको. नाही नाही थोडी तरी घ्या. गांजे खरंच नको. आओ तुम्हाला लोणचं वाढते? नाही लोणचं तर अजिबात नको, अशा हवेत सर्दी होते. आओ नाही थोडं घ्या. गांजे पशा. अरे लक्ष कुठं आहे तुझं? ताटात लोणचंच नाहीये तुझ्या. अंजू वहिनी दे की लोणचं. हा देते. हे गे
तुम्हाला भात वाढू का? नाही नाही भात नको, चार पाच पोळ्या खाल्ल्यात भात नाही जायचं आता. नाही नाही तुम्हाला खायलाच लागेल. गांजे भात. तायडे काय झालं राजूच, आवडली का त्याला भाजी? राजू नाही, राजू म्हणलाय की त्याचा मित्र आल्या बिगर तो काही जेवायचा नाही. झालं माझं जेवण, आता अन्नाचं एक कण भी जायचं नाही पोटात. असं कसं, अजून गुलाबजाम खायचे तुम्हाला? अंजे अग माझं पोट फुटल आता गुलाबजाम खाल्ला तर. नको नको, गोड खाल्ले बिगर जेवण पुरं नाही होत. नको नको मी घेतो की. अजून घ्या ना. नको नको अंजे, अजून एक जरी गुलाबजाम खाल्ला ना तर माझं पोट खरंच फुटं लागल. बर असू द्या, हमी खाते. भाऊजी तुम्ही जा अंगणात फेऱ्या मारा, जरा बरं वाटत. ऐक ना तू ना, आत्ता मला काही करायला सांग, मी सगळं करायला तयार आहे. पण हे 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 जेवणाचं नाव नको काढू माझ्या समोर. नाही वैभव, तुला जेवावंच लागेल, बस इथे खाली बस. ऐक ना वैभव, मला एकटीला जेवण जात नव्हतं ना म्हणून मी थांबले होते तुझ्यासाठी. मी उपाशी राहिले तर चालणार आहे का तुला? तू नाही जेवलास ना तर मी नाही जेवणार. अवनी ऐक ना, असं नको नको. काही बोलू नकोस वैभव, तुला जेवावंच लागेल. वैभव माझा इतकाही अधिकार नाहीये करे. अवनी तू रुसू नको, जेवतो मी. छोट्या बेडवर आम्ही दोघं कस काय झोपत असो, मला का आठवत नाही. वैभवने मंगळसूत्र हातात घेतलं आणि ती मला घालणार होते, त्याच पुढचं का आठवत नाही मला. मला आठवायचा प्रयत्न करायला पाहिजे.
तिचं लग्न त्या वैभवशी होऊ देणार नाही मी. सायडे काय मी करून माझं वैभव सोबत लग्न लावले, नाही तर मी मरीन. माझ्या नवऱ्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी लग्नाचं गिफ्ट. मंगळसूत्राच्या पुढचं आठवायला गेलं का डोकंच जड होत आहे माझं. जाऊ दे, आता समजा चांगलं चाललंय ना, त्याच्या पुढचं आठवल तर आठवल. आता हातरंतर टाकून झालंय, मी कुठं राहिले आता? अरे बापरे, आवनी असं डबल डबल जेवण झालं बरं का? असं जर रोज जेवलो ना मी तर माझं पोट सुटेल, आणि मग तू म्हणशील असं पोट सुटलेला नवरा नको मला. वैभव, मी हे असं कधी म्हणेन असं वाटतंय तुला? आवनी अगं, तू लगेच काय सिरियस होतीस. मग तू कसं बोलतोयस? अगं आवनी, घरात एवढं टेन्शनचं वातावरण चालू, म्हटलं एखादा जोक मारावा, एवढंच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येईल. तू माझ्या सोबत असताना नेहमी माझ्या चेहऱ्यावर स्माईल असत. माहितीये मला, आणि असं वाटतंय की या हातातून तुझा हात कधीच सुटू नये. पण जावं तर लागेल ना वैभव, या अशा परिस्थितीत अंजूला समजून घेणं कर्तव्य आपलं. जा, सांगतेस मला तिथं जायला. हो, कारण माझा विश्वास आहे माझ्या वैभववर. जा. माझ्यासारखं जा, सांगते ना. बघत काय बसलायस असा? तिथे जाऊ नको हे मी म्हणायच्या आधी जा इथून. हे बरं आहे तू जाऊन, तोंडाने जाऊ नको म्हणायचं आणि हाताने घट्ट पकडून ठेवायचं. जा वैभव. माझ्यासाठी खूप अवघड आहे वैभव हे सगळं. मला नाही म्हणायचं इतकं समजून ना, पण का कुणास ठाऊ तुझ्यासाठी हट्ट करावंसं नाही वाटत आहे, आता अंजूसाठी काहीतरी करावंसं वाटतंय. अज्जूची काळजी घे, मन मागे ओढते अडखळते अन पडते का. घेणार आहे मी काळजी, धाकटी बहीण आहे ना माझी. नाही तिथे मन तरीही सारखे. माहितीये मला, येतो.
बरं झालंय झोपली, नाही तर प्रश्न उत्तरांचा तास सुरू झाला असता. आता ही झोपली तर थोडा वेळ परत अवनीशी बोलून येतो. काय कुठं निघाला? ते हा तू झोपली होती ना, म्हंटल जरा पाय मोकळे करून यावे. मग इतकेळ कुठं होता तुम्ही? ते हा ते मी अंगणात फेऱ्या मारत होतो. आता झालं असेल फिरून तर झोपा की. मला झोप येते, झोप सण नाही होते मला. हा मग तू झोप की. आणि तुम्ही? भाऊजी तुम्ही काय करता आतमध्ये? चला बघू बाहेर. काय झालं ताडे, तू ह्यांना बाहेर का जायला सांगते? अग गुरुजी लग्नात काय बोलले होते आठवत नाही का तुला? अग तुम्हा दोघांच्या पत्रिकेत दोष आहे. गुरुजी म्हणले का ते सांगतील तेव्हा जाऊन एक पूजा करायची आणि मग त्यानंतरच तुम्ही एकत्र राहू शकता. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.